नमस्कार मंडळी, सुपर हिरो मूवी बघताना आपण फॅन लोक फाडू ऍक्शन बरोबर त्यांची एंट्री पाहायला आतुर झालेलो असतो. एक विलन जो चांगल्या लोकांना त्रास देतोय आता सगळं संपलं आहे असं वाटत असतं आणि नेमकं तेव्हाच आपल्या हिरोची धमाकेदार एंट्री होते. या एंट्रीज मध्ये आपले सुपर विलन सुद्धा थोडीच तोड आहेत आणि त्यांची एंट्री सुद्धा तेवढीच धमाकेदार असते. त्यामुळं या लिस्ट मध्ये आम्ही सुपर विलन्स आपण समावेश केलेला आहे आणि ही लिस्ट कोणाची रँकिंग नसून आम्हाला आवडलेले एंट्री सीन्स आहेत. तर चला सुरू करूया. नंबर 10, रेड स्कल, कॅप्टन अमेरिका. द फर्स्ट अव्हेंजर मूव्ही मधून आपल्या कॅप्टन सोबत आलेला त्याचा जुना एनिमी रेड स्कल. कॉमिक फॅन्स लोकांना माहिती असेलच रेड स्कलला त्याचं हे नाव कसं पडलं, पण जेव्हा मूव्हीमध्ये तो कॅप्टनला त्याचा खरा चेहरा दाखवतो तो सीन सगळ्यांना त्याचा नावाचं खरं कारण समजतं. रेड स्कलचा अपिअरन्स ऍक्च्युली एमसीयू मध्ये कमीच आहे म्हणून आम्ही ह्याला नंबर 10 वर ठेवलेला आहे, पण ह्याला लिस्टमध्ये सामील करण्यासाठी त्याची इन्फिनिटी वॉर मूवी मधली एंट्री एक मोठं कारण ठरते. कॅप्टन अमेरिका द फर्स्ट अव्हेंजर नंतर पूर्ण 8 वर्षांनी इन्फिनिटी वॉर मूवी येतो आणि मूवी पाहताना कोणत्याच सुपर हिरो फॅनची अपेक्षा पण नव्हती. अचानक मूवीमध्ये सोर स्टोनचा कीपर म्हणून रेड स्कल आपल्या समोर येतो. मला खात्री आहे त्याचं इथे दिसणं हे प्रत्येक फॅनसाठी एक धक्का होता आणि त्याबरोबर तो सीन प्रत्येकाला आवडलाही होता. नंबर 9, सुपरमॅन. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची कोणी असेल तर ती त्याची आई, आणि जेव्हा जनरल झोड सुपरमॅनच्या आईला धमकवायला जातो तेव्हा इथे सुपरमॅन येऊन त्याला सांगतो की सुपर हिरोच्या आईला धमकवायची चूक किती मोठी असते. लुईस लेन तालिबान मध्ये अडकलेली असते तेव्हा आपला सुपर हिरो छत तोडून तिला वाचवायला येतो. हा सीन पण खतरनाक होता. पुढे जस्टिस लीग मूवी मध्ये संपूर्ण लीग हारायला आलेली असते तेव्हा सुपरमॅन तिथे येऊन त्या बॅटल मध्ये लीगची मदत करतो. सुपरमॅन आल्यानंतर बॅटल एकदम चेंज होऊन जाते. नंबर 8, स्पायडरमॅन. 2014 आलेली द अमेझिंग स्पायडरमॅन 2 ही मूवी फॅन्सला जास्त आवडली नसली तरी मूवीच्या स्टार्टिंगला आपल्या हिरोच्या एंट्रीचा जो सीन आहे तो खूपच मस्त आहे. यानंतर 2016 कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर मूवी मधून एमसीयू मध्ये मारलेली एंट्री स्पायडरमॅनची बेस्ट एंट्री आहे. जेव्हा आयर्न मॅन कॅप्टन अमेरिकेला पकडायला जातो अचानक माझा हिरो कॅप्टनच्या हातातील शील्ड काढून घेतो आणि सगळ्यांना त्याचा इंट्रो देतो. नंबर 7, हल्क. इथे मला काही सांगायची गरजच नाही, तुम्ही लोकांनी आधीच ओळखला असेल हल्कला ग्रीन झालेला बघणंच भारी आहे. मूवी द अव्हेंजर्स, जेव्हा टोनी पूर्ण अव्हेंजर्स साठी पार्टी घेऊन येत असतो तेव्हा अचानक बॅनर त्याच्या सिक्रेट सांगून एकदम हल्क बनतो. वा काय सीन होता तो, हे बघताना आम्ही लिटरली विसरून गेलो होतो आणि जोरात थिएटर मध्ये ओरडलो होतो. या एंट्री नंतर हल्कची अशी एंट्री पुन्हा झालीच नाही. नंबर 6, कॅप्टन अमेरिका. आपला कॅप्टन सिरियस सुपर हिरो आणि एक सोल्जर आहे, पण आतापर्यंत कॅप्टनने 2 वेळा फॅन्स लोकांना त्यांच्या एंट्री मधून वेडा केलेला आहे. अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर मध्ये जेव्हा विजन वँडावर ब्लॅक ऑर्डर हल्ला करते तेव्हा अचानक अंधारातून एक आकृती पुढे येते आणि बॅकग्राऊंडला अव्हेंजर्स थीम सुरू होतं. आणि पुढे एंड गेम मूवी मध्ये जेव्हा कॅप्टनने थॉरच्या हॅमरला उचलून घेतला तो सीन. सीन एंट्री वाला नसला तरी सगळ्यात बेस्ट सीन पैकी नक्कीच आहे. नंबर 5, वंडर वुमन. नो मॅन्स लँड जिथे कोणताच सोल्जर त्याचं एक पण पाऊल पुढे टाकू शकत नसतो तेव्हा तिथे येते आपली वंडर वुमन. ती एकटीच ह्या बॅटल मध्ये उतरते. पुढे जेव्हा बॅटमॅन डूम्सडे सोबतच्या बॅटल मध्ये अडकलेला असतो तेव्हा अचानक कोणीतरी येऊन त्याला वाचवतं. जेव्हा संपूर्ण धूर बाजूला होतो तेव्हा आपल्याला समजतं की ती वंडर वुमन आहे. या सीनच्या वेळी जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते नंबर 4, थानोस. ब्रेड इट, रन फ्रॉम इट, डेस्टिनी स्टील अराइज्ड. असं म्हणत आपल्या समोर त्याची एंट्री होते. थानोस संपूर्ण युनिव्हर्सला एक सेफ आणि परफेक्ट जागा बोलवण्यासाठी निघालेला एक सेंटिनल. थोर रॅगनारोक मूवीच्या एंड क्रेडिट सीन मध्ये दाखवलेला त्याच्या शिपचा सीन असू देत किंवा इन्फिनिटी वॉर मूवीच्या सुरुवातीचा हा सीन किंवा पुढे याच मूवीमध्ये वाकांडामध्ये त्याचं येणं असेल. परफेक्ट विलनची दहशत या सीन मधून दिसून येते. पुढे 2019 एंड गेम मूवी मध्ये आपली स्वॉर्डला लागलेलं रक्त पुसत तो जी एंट्री घेतो ना ती एक नंबर होती. नंबर 3, थॉर. थॉर आणि बिफ्रोस्ट यांचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. आतापर्यंत थॉरचे सगळेच एंट्रीज भारी राहिलेले आहेत. आपण पाहिलात फर्स्ट थॉर मध्ये जेव्हा त्याला पूर्ण पॉवर्स परत मिळतात किंवा अव्हेंजर्स मूवी मध्ये एंड बॅटलसाठी तयार होताना किंवा थॉर रॅगनारोकच्या त्या एपिक बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये त्याची एंट्री, वा काय नजारा होता तो. गॉड ऑफ थंडरच्या त्याच्या फुल पोटेन्शियल आणि पॉवर्स होते. पण आतापर्यंत सगळ्यात बेस्ट एंट्री म्हणायची तर इन्फिनिटी वॉर मधली. जेव्हा संपूर्ण टीम ही ऑलमोस्ट हरणार असते तेव्हा आपला थॉर त्याच्या न्यू वेपन सोबत अर्थवर एंट्री करतो.
ह्या सीनच्या वेळेस पूर्ण थिएटरमध्ये काय झालं असेल हे सांगायची गरज नाही. नंबर टू, जोकर. जर तुम्हाला विचारलं की आत्तापर्यंतचा बेस्ट सुपर विलन कोण, नॉन सुपर हिरो फॅन्स पण सांगतील की जोकर आत्तापर्यंतचा बेस्ट सुपर विलन आहे. 2008 हेथ लेजरने केलेला जोकर हा बॅटमॅनपेक्षा पण जास्त पसंतीचा ठरला. मूवीच्या सुरुवातीला नेमका समजत नाही, कारण सगळेजण जोकर मास्क घालून बँकेत चोरी करायला आलेले असतात आणि पुढच्या क्षणात जोकरची एंट्री होते. आणि ह्याच मूवीमधला हॉस्पिटलचा सीन, ॲक्च्युली हा सीन या मूवीमधला सगळ्यात बेस्ट सीन आहे. सॅल्यूट टू क्रिस्टोफर नॉलन आणि हेथ लेजर यांना. नंबर वन, आयर्न मॅन. आयर्न मॅन भाऊला त्याच्या धमाकेदार एंट्रीसाठीच ओळखतात. आपण ह्याच्या सगळ्या एंट्रीजबद्दल बोलू. फर्स्ट मूवीमध्ये डायरेक्ट आतंकवादाच्या एरियात जाणं म्हणा, किंवा सेकंड पार्टमध्ये मूवीच्या स्टार्टिंगची स्टेज एंट्री म्हणा, किंवा सेम मूवीमध्येच एंडला न्यू सूट घालून केलेली एंट्री, किंवा फर्स्ट ॲव्हेंजर्समध्ये लोकीला पकडताना केलेली म्युझिकल एंट्री, किंवा थर्ड पार्टमध्ये त्याने बोलवलेले त्याच्या सगळ्या आर्मर्सची एंट्री, किंवा हल्क समोर हल्क बस्टर आर्मरने मारलेली एंट्री. किती आणि काय बोलावं हे सुचत नाही. इन्फिनिटी वॉर मूवीमध्ये सुटअप केलेला तो सीन आज पण पाहिला तरी भारी वाटतो. खरं पाहिलं तर आयर्न मॅन एंट्री किंग आहे हे मान्य करायलाच पाहिजे. सुपर हिरोज मूवीमध्ये अशाच एंट्रीज त्यांचा आपल्या मनामध्ये घर करून जाते. तर मंडळी, हा होता आजचा सुपर हिरो आणि सुपर विलन एंट्रीजवरचा व्हिडिओ. आम्ही बनवलेली ही लिस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. या जर तुमची न्यू लिस्ट असेल तर नक्की आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच सुपर हिरोच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. तर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.